मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची बैठक 7 ते 10 जून दरम्यान होणार का, हा प्रश्न महाराष्ट्रातील प्राथमिक माध्यमिक शिक्षकांना पडलेला आहे। का ही तारीख समोर येऊ राहिलेली आहे, या मागे नेमकी काय झालेलं आहे, काय घडामोडी होत आहे मंत्रालय स्तरावरती, याची सर्व माहिती आपण पुढे बघणार आहोत। त्यानंतर इयत्ता 10वी 12वीचा निकालाच्या ज्या तारखा आहे, संभाव्य तारखा, या स्वतः शालेय शिक्षण मंत्री यांनी याविषयी काही महत्त्वपूर्ण विधानं केलेली आहे, तर त्याची देखील माहिती आपण आज या ठिकाणी बघणार आहोत। तर सर्वात प्रथम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची बैठक 7 ते 10 जून दरम्यान होणार का, याकडे महाराष्ट्रातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे। नुकतंच शिर्डी येथे काँग्रेस पक्षाचा मेळावा संपन्न झालेला होता आणि या मेळाव्यादरम्यान काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते त्या ठिकाणी उपस्थित होते। त्याचसोबतच शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षदा गायकवाड या देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या। महाराष्ट्रातील शिक्षक आझाद मैदान मुंबई या ठिकाणी जवळपास 13 ते 15 दिवसापासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन करत आहे। 23 मे 2022 पासून शिक्षकांनी 100% अनुदान मिळावं या एकमेव मागणीकरिता आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। आंदोलनाला आंदोलकांची उपस्थितीसुद्धा चांगली आहे, परंतु याकडे शिक्षक आमदारांनी मात्र पाठ फिरवलेली आहे। शिक्षक आमदारांनी का पाठ फिरवलेली, याचा मोठा गौप्यस्फोट जो आहे तो येत्या काळामध्ये होणार आहे। या मागचे कर्ते करवेते कोण आहे याची सुद्धा माहिती जी आहे ती येत्या काळामध्ये लवकरच काही सूत्रांकडून समोर येणार आहे। त्यामुळं निश्चितच या मागचं गौड बंगाल हे येत्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे। त्यानंतर 7 ते 10 जून दरम्यान ही बैठक होण्यासंदर्भात, म्हणजेच या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाशजी सोनवणे सर यांनी सातत्याने शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याकरिता प्रयत्न केलेले आहे आणि त्यांनी मागच्या आठवड्यामध्येच शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षदाई गायकवाड यांची भेट घेतलेली होती आणि त्या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्र्यांना शिक्षक आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहे, तसेच नानाभाऊ पटोले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांना देखील हा प्रश्न अवगत केलेला होता आणि शिक्षक आझाद मैदानामध्ये 100% अनुदानाच्या मागणीकरिता बसलेले आहे असा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न प्रकाशजी सोनवणे सर यांनी केलेला होता। निश्चितच हा प्रयत्न या वेळेस खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण ज्यावेळेस सर्व शिक्षक आमदारांनी शिक्षकांची साथ सोडल्यासारखा प्रश्न किंवा वेळ जी आहे ती आता शिक्षकांवरती आलेली आहे आणि यावेळेस निश्चितच काही माजी शिक्षक आमदार आणि प्रकाशजी सोनवणे सर तसेच अभ्यंकर साहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई साहेब असे ज्येष्ठ नेते जे आहे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्याकडून सुद्धा या आंदोलनाची दखल जी आहे ती घेतली जात आहे आणि निश्चितच जरी शिक्षक आमदार हे एका वेगळ्या मूडमध्ये आता आपल्याला पाहायला भेटत आहे, निश्चितच त्यांची हे मौन जे आहे त्या मौन मागे नेमकी काय आहे, या शांततेमागे नेमकी काय लपलेलं आहे दडलेलं आहे ते सुद्धा येत्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। निश्चितच मोठा गौप्यस्फोट हा आपल्याला पाहायला मिळू शकतो अशी निश्चितच बातमी जी आहे ती आपल्याला येत्या काळामध्ये पाहायला मिळू शकते। यामध्ये का बरं शिक्षक आमदार हे शिक्षकांच्या भेटीला आझाद मैदान मुंबई या ठिकाणी येत नाही, याविषयी खुलासा निश्चितच येत्या काळामध्ये झाल्यानंतर ती देखील माहिती आपण पुढे बघणार आहोत। यामागचे नेमकी काही व्यूहरचना सुरू आहे का, षड्यंत्र सुरू आहे का, काही प्रयत्न सुरू आहे 100% अनुदान मिळवून देण्याकरिता, ही नेमकी येत्या काळामध्ये स्पष्ट होणार आहे। त्याकरिता निश्चितच थोडासा वेळ ही शिक्षकांना वाट पाहावी लागणार आहे आणि या ठिकाणी शिर्डी या ठिकाणी जो शिबिर संपन्न झालेलं होतं तर त्या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्री आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नानाभाऊ पटोले यांना प्रकाशजी सोनवणे सर यांनी हा प्रश्न अवगत करून दिलेला होता आणि सांगितलेलं होतं का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत लवकरात लवकर 100% अनुदान देण्यासंदर्भात ही बैठक आपण आयोजित करावी, कारण ही बैठक आयोजित करण्याकरिता जवळपास अधिवेशन जेव्हा संपलेलं होतं तेव्हापासून ही बैठक अजून आयोजित झालेली नव्हती, तर त्याकरिता आपण लवकरात लवकर ही बैठक आयोजित करावी। त्याविषयी बोलताना शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं होतं की पुढच्या आठवड्यामध्ये ही बैठक आपण आयोजित करणार आहोत। तर पुढच्या आठवड्यामध्ये आपण जर बघितलं तर 6 पासून 11 पर्यंत म्हणजे 7 ते 10 जून दरम्यान ही बैठक होणार का, असा प्रश्न आता शिक्षकांमध्ये चर्चेला जात आहे। त्याकरिता प्रकाशजी सोनवणे सर कशा पद्धतीने शिक्षकांच्या प्रश्नाकरिता हा जो प्रश्न उपस्थित झालेला आहे ते कशा पद्धतीने सोडवत आहे ही आपण महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बघताय, शिक्षक आमदारसुद्धा घरी बसून बघत आहे की कशा पद्धतीने शिक्षक आमदार हे प्रश्न सोडवण्याकरता त्यांनी पुढं येणं गरजेचं होतं
मात्र तसं होताना आपल्याला पाहायला मिळत नाही। आणि या सोबतच ही जर बैठक मात्र संपन्न जर झाली, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची बैठक जर पुढच्या आठवड्यामध्ये जर संपन्न झाली, तर मात्र काही शिक्षक आमदार निश्चितच पोस्टरबाजी करण्याकरिता सर्वांच्या पुढं असतील की ही बैठक मी आयोजित केलेली होती, मी अमक्या वाजता भेटलो, मी तमक्या वाजता भेटलो, मी हे केलं, मी पहाटेला गेलो होतो, मी संध्याकाळी गेलो होतो, आणि मी 4 वाजता हे केलं, मी 3 वाजता अमकं केलं। तर अशा पद्धतीची पोस्टरबाजी जी आहे ती येत्या काळामध्ये आपल्याला जर ही बैठक संपन्न झाली तर निश्चित पाहायला मिळू शकते। मात्र प्रत्यक्षात ग्राउंड रियालिटी जी आहे ती महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बघत आहे, कोणते शिक्षक आमदार कशा पद्धतीने प्रयत्न करत आहे याचीसुद्धा आता जाणीव शिक्षकांना झालेली आहे। उद्या आपण येत्या काळामध्ये पुढची जी धक्कादायक माहिती आपण बघणार आहोत, काही व्यक्तींनी माहितीच्या अधिकारामध्ये विधान मंडळमध्ये जे काही सदस्य आहे म्हणजे जे आमदार आहे यांचं वेतन किती आहे या वेतनाची माहिती जी आहे ती मागवलेली होती। महाराष्ट्र विधानमंडळातील जे सदस्य आहे म्हणजे जे आमदार आहे यांचं वेतन मागवलेलं होतं माहितीच्या अधिकाराखाली। आणि धक्कादायक बाब जी आहे ती जवळपास 261,216 रुपये हे वेतन जे आहे ते एका महिन्याला या आमदारांना मिळत असतं। 261,000 रुपये म्हणजेच आपण जर बघितलं तर 261,000 जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर याला 30 दिवसाने जर आपण भागितलं तर दिवसाला जवळपास 8,700 रुपये हे एका शिक्षक आमदाराला वेतन सुरू आहे। एका शिक्षक म्हणजे जे काही विधानमंडळाचे जे सदस्य आहे जे आमदार आहेत त्यांना हे 8,700 एका दिवसाचं वेतन सुरू आहे। एका शिक्षक आमदाराला जवळपास 261 एका विधिमंडळ सदस्याला जे काही विधिमंडळ सदस्य आहे जे आमदार आहे त्यांना 261,000 दरम्यान हे वेतन जे आहे ते माहितीच्या अधिकाराखाली आलेलं आहे 261,216 रुपये। आणि निश्चितच याची सर्व आकडेवारी याची सर्व माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। त्यासोबत येतं 10वी आणि 12वीच्या निकालाच्या तारखा ज्या आहे त्याविषयीसुद्धा शालेय शिक्षण मंत्री यांनी काही खुलासा केलेला आहे, काही माहिती दिलेली आहे। तर जी इयत्ता 12वीचा निकाल जो आहे तो 12वीचा निकाल जूनच्या 2 आठवड्यामध्ये लागू शकतो आणि इयत्ता 10वीचा निकाल जो आहे तो जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जवळपास लागण्याची चिन्ह जे आहे संभाव्य तारखा त्यांनी घोषित केलेली आहे। त्यामुळे आता निश्चितच 11 जूनपर्यंत म्हणजेच 6 जून ते 11 जूनच्या दरम्यान हा निकाल लागणार का की त्यामध्ये आणखी काही उशीर होऊ शकतो, तसेच 20 तारखेनंतर किंवा 27 तारखेनंतर 10वीचा निकाल लागणार का याकडे महाराष्ट्रातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांसोबत महाराष्ट्रातील इयत्ता 10वी 12वी विद्यार्थ्यांचंसुद्धा लक्ष लागलेलं आहे। अद्ययावत माहिती तारखा आल्यानंतर त्याची देखील माहिती आपण पुढे वेळोवेळी बघणार आहोत।